सगळ्यांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. मी आहे तेजस आणि आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेवटचे वाक्य काय सांगतात आपल्याला ते आपण या सदर व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी आपण या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या घंटेवर क्लिक करून ऑलवर क्लिक करायला विसरू नका. तसेच तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता. इंस्टाग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये. बाबासाहेब म्हणाले, मी माझ्या संपूर्ण आयुष्यात लढलो तो फक्त तुमच्यासाठी, तुम्ही सुखात राहावं म्हणून. यासाठी मी माझ्या संसाराकडे लक्ष दिलं नाही. मी नामवंत विद्यापीठाच्या पदव्या घेऊन आलो तेव्हा मला मुंबईच्या हायकोर्टाच्या न्यायाधीशपदाची नोकरी सरकार देत होतं, पण मी ती नाकारली. का? कारण मला फक्त तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा होता. मी सुद्धा एक मंत्री बनून आरामात आयुष्य जगलो असतो, पण नाही, माझा जन्म झाला होता आराम न करण्यासाठी. मी तुमच्यासाठी गुलमत परिषदेत भांडलो. महार, मांग, चांभार, सुतार, लोहार, माडी, धनगर, कुणबी, कोळी या माझ्या अस्पृश्य बांधवांसाठी मी लढलो. मी हिंदू धर्माचा त्याग केला आणि बौद्ध धर्म स्वीकारला, पण मी माझ्या हिंदू माता भगिनींसाठी हिंदू कोड बिल बनवलं. त्या मी स्त्रियांसाठी घटस्फोटाचा अधिकार, वडिलांची संपत्तीमध्ये मुलीला समान अधिकार दिले. मी तुम्हाला एवढं सगळं दिलं. मी संविधानात SC, ST, OBC, NT यांना आरक्षण दिलं, पण बांधवांनो तुम्ही मला काय दिलं? तुम्हाला जर मला काय द्यायचं असेल तर एक काम करा, हे सर्व बहुजनांनी एक व्हा. तुम्ही सर्वांनी एकत्र या, कारण तुम्ही जर एकत्र आलात तरच तुम्ही पुढील येणाऱ्या संकटाशी सामना करू शकाल. एकत्र या, शिक्षण घ्या, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असे बाबासाहेब आपल्या सगळ्यांना सांगून गेले. मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि हो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील दिलेल्या घंटीवर क्लिक करून ऑलवर क्लिक केलेला विसरू नका. जय भीम, नमो बुद्धाय.